एक मोठी बातमी जरांगे यांच्याकडून मतदार संघांची घोषणा करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांकडून एक उमेदवार उभा करण्यात येणार आहे, तर केज राखीव मतदार संघ देखील ते लढणार असल्याचं कळतंय। जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर जागा लढणार असल्याचं कळतंय, तर फुलंब्री मतदार संघ देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढवला जाणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, मनोज जरांगे पाटील यांनी मतदार संघांची घोषणा केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून एक जागा लढवली जाणार आहे, तर केज राखीव मतदार संघात देखील ते उमेदवार देणार आहेत। जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर जागा देखील त्यांच्याकडून लढवली जाणार आहे आणि फुलंब्री मतदार संघात देखील ते उमेदवार देणार आहेत। आतापर्यंतची ही नावं सध्या समोर आलेली आहेत, कुठे कुठे मनोज जरांगे हे उमेदवार देणार आहेत आपण ते पाहतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आज एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटील जे आहेत ते सगळ्या मतदारसंघाची जी आहे ती घोषणा करणार आहेत। घोषणेला जे त्यांनी त्या ह्याच्यात सुरुवात केलेली आहे, काही ठराविक मतदारसंघ आहेत आणि ठराविक मतदारसंघामध्ये जरांगे पाटील जे आहे ते उमेदवार देणार आहेत। पहिला जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यातून त्यांनी केस मतदारसंघाची घोषणा केलेली आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये परतूर आणि मंठा मतदारसंघात निवडणूक लढवायची अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्याचबरोबर फुलंब्री मतदारसंघाची सुद्धा घोषणा जी आहे ती जरांगे पाटील यांनी केलेली आहे। हळूहळू जे मतदारसंघ जे आहे ते ठराविक मतदारसंघ जरांगे पाटील घोषणा करणार आहे आणि त्या मतदारसंघामध्ये एक उमेदवार देणार आहे आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांनी समाजांनी ताकद लावायची अशा पद्धतीची निर्णय जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि त्यानुसार जरांगे पाटील जे आहे ते आता घोषणा करतायत आणि मतदारसंघाची जी आहे ती निवड करतायत। साधारण जरांगेंकडून अजून किती मतदारसंघांची घोषणा होऊ शकते, साधारण किती जागा ते लढवणार आहेत आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे का? आपण जर बघितलं तर काही ठराविक मतदारसंघ जे आहे ते मनोज जरांगे पाटील देणार आहेत आणि त्याच मतदारसंघातून ज्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची ताकद मोठी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये उमेदवार आपला निवडून येऊ शकतो अशाच पद्धतीचे मतदारसंघ जे आहे ते जरांगे पाटील यांनी निवडलेले आहेत आणि त्यानुसार उमेदवार जे आहेत ते सायंकाळपर्यंत याची उमेदवारांची यादी सुद्धा फायनल होणार आहे आणि सायंकाळी जरांगे पाटील जे आहे ते मतदारसंघाची आता तर घोषणा करतायत, मात्र उमेदवारांची घोषणा जी आहे ती सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील जे आहे ती डिक्लेअर करणार आहेत, त्यांचे नावं जाहीर करणार आहेत आणि त्यानुसारच सगळ्या समाजानं या उमेदवारांच्या मागे ताकद लावायची अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। बरं, रवी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोयत मनोज जरांगे यांच्याकडून मतदारसंघांची घोषणा करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ते आपला एक उमेदवार देणार आहेत, तर केज राखीव मतदारसंघ देखील मनोज जरांगेंचा उमेदवार लढवणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये देखील मंठा परतूर ही जागा त्यांच्याकडून लढवली जाणार आहे, तर फुलंब्री मतदारसंघ देखील लढवण्यात येणार आहे। कन्नड मतदारसंघात देखील मनोज जरांगे पाटील आपला उमेदवार देणार असल्याची घोषणा जरांगे यांनी नुकतीच केलेली आहे। संध्याकाळी 6 पर्यंत ते आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करतील। सध्या त्यांनी मतदार संघांची घोषणा केलेली आहे, कन्नड मतदारसंघात ते त्यांचा उमेदवार देणार आहेत। त्यानंतर फुलंब्री मतदारसंघात देखील मनोज जरांगे पाटील आपला उमेदवार देणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघांची घोषणा केलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर जागा देखील त्यांच्याकडून लढवली जाणार आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय, तर जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर ही जागा मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार लढवणार आहे, तर फुलंब्री मतदारसंघात देखील ते आपला उमेदवार देणार आहेत। केज राखीव मतदारसंघ देखील मनोज जरांगे पाटील हे आपला उमेदवार देणार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये देखील एक जागा त्यांच्याकडून लढवली जाणार आहे। मतदारसंघांची घोषणा सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत आणि संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करणार असल्याचं कळत आहे। सध्या हळूहळू ते कोणकोणत्या मतदारसंघातून जागा लढवणार याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाते। त्यामध्ये आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये ते आपला एक उमेदवार उभे करणार आहेत।
त्यानंतर केज राखीव मतदार संघ देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढवला जाणार आहे। तर गंगापूर मतदार संघात पाडणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि कन्नड मतदार संघात त्यांचा उमेदवार देऊन ते लढणार असल्याचं कळतंय। जालना जिल्ह्यामध्ये मंठापरतूर ही जागा मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार लढणार आहे। त्यानंतर फुलंब्री मतदार संघात देखील ते लढणार आहेत आणि गंगापूर मतदार संघात त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे। गंगापूर मतदार संघातल्या उमेदवाराला ते पाडणार असल्याचं कळतंय। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी गंगापूरचे तर आपण पाहतोय तर गंगापूर मतदार संघात पाडण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। गंगापूर मतदार संघात भाजपने प्रशांत बम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि तिकडे प्रशांत बम यांना पाडण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे। तर कन्नड मतदार संघात आपला उमेदवार उभा करून मनोज जरांगे पाटील लढणार ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। हळूहळू ते मतदार संघाची नावं स्पष्ट करतायत। संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते उमेदवारांची नावं देखील जाहीर करणार आहेत। आत्ताची ही मोठी घडामोड आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मतदार संघांची घोषणा करण्यात येते। बीड जिल्ह्यामध्ये एक उमेदवार उभा करून ती जागा लढवण्यात येणार आहे। केज राखीव मतदार संघ देखील मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार लढणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मंठा परतूर जागा मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराकडून लढवली जाणार आहे। तर जरांगे पाटील यांच्याकडून मतदार संघांची घोषणा करण्यात आलेली आहे। गंगापूर मतदार संघातली भूमिका ही पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे कारण गंगापूर मतदार संघात उमेदवाराला पाडणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। गंगापूर मतदारसंघात भाजपनं प्रशांत बम यांना उमेदवारी दिलेली आहे आणि प्रशांत बम यांना पाडण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच स्पष्ट केली आहे। तर कन्नड मतदारसंघात आपला उमेदवार उभा करून ही जागा लढणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। बीड जिल्ह्यामध्ये देखील एक उमेदवार ते देणार आहेत आणि एक जागा लढवणार आहेत। केज राखीव मतदारसंघात देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ती जागा लढवली जाणार आहे। मंडळी एकीकडे दिवाळीच्या निमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी होते आहे तर दुसरीकडे निवडणुकीमुळे प्रचारात राजकीय वादाची लढ लागणार आहे। या पार्श्वभूमीवर नागरिक नेते आणि आवडत्या फटाक्यांची कशी सांगड घालतात ते आता पाहूयात। निवडणुका आहेत, दिवाळी आहे, फटाके घेत आहे। जर रॉकेटला कुठल्या नेत्याचं नाव द्यायचं तर तुमच्या दृष्टीने रॉकेट नेता कोण आहे? आता तर आपले मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। पुतळी बॉम्ब असं काय राहू साहेबांचं? नागगोळी सुद्धा काय करतात असं? ते रोज सकाळी 9 वाजता सगळ्यांना जाग करतात आणि त्यांचं ते देतात स्टेटमेंट रोज सकाळी पुतळी बॉम्ब सारखे। त्याच्यामध्ये बघायचं म्हणलं तर सुरसुरबत्तीमध्ये उद्धव ठाकरेंना बघतो कारण की त्यांच्या क्षमता नाही फास्टमध्ये निर्णय घ्यायचा त्वरित, त्याच्यामुळे त्यांना फुलझडीमध्ये बघतो। तुम्हाला रॉकेट सारखा नेता कोणता वाटतो? तुम्हाला कुठल्या नेत्यामध्ये रॉकेट? मला असं वाटतं राज ठाकरेंमध्ये आहे रॉकेट सारखी धमक। तर बदल गरज आहे तर करतील ते योग्य। अनारला बघितल्यानंतर आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची आठवण येते। ते जरी साधे सुधे असले परंतु ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लख प्रकाश देणार आहेत। फटाकड्यामध्ये हे आमचा शरद पवार साहेब हा एकदम घडाला लावून उडतात ना ते नाही बॉम्ब सारखे। आणि काय घेतलं? हा सुरसुरी घेतलं हा उद्धव ठाकरे सारखे शांत चुट 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 करते ना सुरसुरी, तिच्यामुळे घेतली ती सुरसुरी। कुठला नेता तुला आवडतो आणि त्या नेत्याला तो तुला वाटतो की तो आयटम बॉम्ब आहे? मला तर कोणता नेता नाही आवडत, माझा भाऊ माझा नेता आहे। काय पॉप पॉप आहे खूप सारे, याच्यात पॅकेट्स खूप सारे येतात। आहे छोटूसा फटाका पण असं वाटतो दुरून की खूप मोठा फटाका आहे राहुल गांधी।
म्हणजे दुरून दिसते खूप मोठा, भाषण ऐकले किंवा त्याचा इंटरव्ह्यू म्हणजे जे काही ऐकलं आपण तेव्हा निघते पूर्ण फुसकी पॉप पॉप फुसकी पॉप पॉप. आपल्या आता नेता म्हणजे जे रॉकेट आहे त्या ठिकाणी रॉकेटमध्ये मी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना बघतो आहे का. आत्ता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एबी फॉर्म जो आहे तो हेलिकॉप्टरने डायरेक्ट 2 उमेदवारांना त्यांनी तो एकदम अतिशय गतीने दिलेला आहे नाशिककरांसाठी. कोण वाटतं राजकारणातला भुईनाळा कोण आहे? आम्हाला राजकारणातला भुईनाळा म्हणजे आम्हाला अजितदादा पवार वाटतात. अजितदादा पवारच्या प्रमाणे कुठे बार करू शकतात. कोण वाटतं राजकारणातलं भुईचक्कर? भुईचक्कर राजकारणातलं भुईचक्कर आमच्या मते संजय राऊत वाटतात. कुठेतरी चक्र मारतात आणि फुसकन बार करून देतात. आणि कोण वाटतं राजकारणातला मोठा बार करणार? मोठा बार पण करतो आणि कांठा पण बसवतो. सुजय दादा विखे पाटील अटम बॉम्ब राजकारणामधला. का बरं दादा का असं कारण काय? दादांचा आवाज हा युवकांसाठी हा हवा हवा असा आहे. दुतळी बॉम्ब म्हणल्यावर जंगली बॉम्ब म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस साहेब कसं काय डायरेक्ट ब्लास्टच करतात ना समोरच्या पक्षावरती. बर लवंगी कोण आहे? लवंगी आपला हा संजय राऊत. लवंगी लवंगी का? सुतळी बॉम्ब सांगितलं. कोण सुतळी बॉम्ब वाटते तुम्हाला? राज ठाकरे. कशामुळे? नाही आता वाटतं ते बोलतात कडक. मला सांग तू